केंद्र सरकारनं अवैध कृत्य प्रतिबंधक कायदा एकोणीसशे सदुसष्ट अंतर्गत अठरा जणांची नावं दहशतवादी म्हणून घोषित केली आहेत सीमेपलीकडून होणाऱ्या विविध दहशतवादी कारवायांमध्ये हे अठरा जण सामील असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे यात मुंबई हल्ल्यातला आरोपी साजिद मीर युसुफ मुझमिल हाफिज सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की लष्कर ए तैबाचा दहशतवादी शाहिद महमूद अक्षरधाम हल्ल्याचा आरोपी अबू सोफियान संसद हल्ल्याचा आरोपी अब्दुल अजगर इंडियन मुजाहिद्दीनचे संस्थापक आणि भारतातल्या विविध दहशतवादी हल्ल्यांचे आरोपी रियाज भटकळ आणि मोहम्मद इक्बाल भटकळ दाऊद इब्राहिमच्या टोळीतले छोटा शकील मोहम्मद अनि शेख टायगर मेमन आणि जावेद चिकना अशा दहशतवाद्यांचा यात समावेश आहे केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये या कायद्यात केलेल्या सुधारणेनुसार आता केवळ संस्थाच नाही तर व्यक्तींनाही या कायद्याअंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित करणं शक्य आहे